हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी आरक्षणापर्यंत नोकर भरती न करण्याची ही सरकारला अट, तर नोकर भरती झाली तर मराठांसाठी राखीव जागा ठेवणार, सरकारने आश्वासन दिल्याची जरांगेंची माहिती। मराठा आरक्षणाची सरकारची डेडलाईन 24 डिसेंबरच, जरांगे ठाम, तर कालच्या तारखेनुसार 2 महिन्यांची मुदत 2 जानेवारीलाच संपणार, मंत्री अतुल सावेंचं स्पष्टीकरण। 31 डिसेंबरपर्यंत बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार जाणार हे शिंदेंना ठाऊक, म्हणून नव्या सरकारवर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न, डेडलाईनच्या तारखेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांचे दिवस भरलेत, राऊत लवकरच जेलमध्ये जाणार, संजय शिरसाट यांचा दावा, तर दलाली करणाऱ्यांनी आरक्षणावर बोलू नये, राऊतांचा निशाणा। राज्य सरकार मराठा आणि धनगर आरक्षणावर खोटं बोलतंय, राज्यात एक आणि एक दिल्लीत एक बोलतंय, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र। बीडमध्ये नेत्यांवरील गावबंदी हटवली, मात्र इंटरनेट सेवेस बस सेवा अजूनही बंदच, आणखी 2 दिवस बसची वाहतूक बंद राहणार। जाळपोळ करणाऱ्याचा संदेश गेलाय, जरांगेंना भेटून गैरसमज दूर करणार, आमदार प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। प्रकाश सोळंकेंची ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात, तरुण सुंदर भोसलेला माजलगावातील घरातून घेतलं ताब्यात। मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, तर न्यायालय आमच्या बाजूने निर्णय देईल, सदावर्तेंच्या याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया। खासदार सुनील तटकरेंचं तत्काळ निलंबन करा, सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र, तर अजित पवार गटामागे दिल्लीतील अदृश्य शक्ती असल्याचंही टीकास्त्र। पुणे विद्यापीठात भाजप युवा मोर्चा आणि SFIचे कार्यकर्ते भिडले, विद्यापीठातील भिंतींवर मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर, घटनेविरोधात भाजप आक्रमक। भाजप मंत्र्यांसोबत ललित पाटीलचे संबंध, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप, तर ससूनचे डीन संजीव ठाकूरला सह आरोपी करून मोक्का लावा, धंगेकरांची मागणी। ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह 14 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई, तसंच ललितकडून 5 किलो सोनंही जप्त। बिग बॉस विजेता एल्वेश यादववर गुन्हा दाखल, नोएडा पोलिसांच्या रेव पार्टीतील छापेमारीत 5 कोब्रा, 1 अजगरासह 2 साप जप्त, विष पुरवल्याचाही आरोप। माझ्यावरील सगळे आरोप खोटे, प्रकरणाशी माझा कुठलाच संबंध नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्वेश यादवची पहिली प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट, एल्विश यादववरून विजय वडेट्टीवार यांचा टोला। ठाकरेगडाचे आमदार रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडून गुन्हा, जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेसोबत ईडीही चौकशी करणार। महायुतीच्या आमदारांची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार, तर महायुती आधी अजित पवार गडाची 5 वाजता बैठक। पुण्याच्या आयसिस मॉड्यूल प्रकरणी दिल्लीतून दहशतवादी अटकेत, एनआयएची कारवाई, कोथरूडमधून 2 दहशतवाद्यांना अटक करताना मोहम्मद शहनवाज झाला होता फरार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स। लांब पळण्यासाठी